यादव सिग्नलवर ट्रॅफिक हवालदार कोण आहे ते चेक करा. ओके. एक्सक्यूज मी, मला इन्स्पेक्टर धनंजय साहेबांना भेटायचं आहे, त्यांच्याकडे महत्त्वाचं काम आहे माझं. या अवस्थेत आय एम सॉरी, मी थोडीशी घेतलेली आहे पण मी पूर्ण शुद्धीत आहे. प्लीज तुम्ही त्यांना बोला, प्लीज अर्जंट काम आहे. काय ते जरा कामात आहेत, मी पण बिझी आहे. तुमची नशा उतरली ना की मग या. नाही नाही, काय उद्या भेटून उपयोग नाही, मला आजच त्यांच्याशी बोलायचं. प्लीज तुम्ही बोलवा त्यांना. प्लीज म्हटलं ना तुम्हाला या अवस्थेत मी भेटून देणार नाही म्हणून. नाही नाही, पण माझं काम आहे अर्जंट. मी सांगतो, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही धनंजय साहेब आहात ना? हो सर. माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा प्लीज. या बसा तुम्ही. नाही नाही, साहेब बसायला वेळ नाही, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. मला कळतंय प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. तुम्ही आधी बसा इकडे, शांत व्हा, शांत व्हा. हा, नाव काय तुमचं? मी नागेश पाटील. एक मिनिट, मी तुम्हाला माझं कार्ड देतो. हे मी कुर्ल्याला राहतो साहेब. आणि एक मिनिट, मी माझ्या बायकोचा फोटो तुम्हाला देतो. ही माझी बायको, तिचा जीव धोक्यात आहे साहेब, प्लीज तिला वाचवा. तुमच्या बायकोचा जीव धोक्यात आहे हे तुम्हाला कसं कळलं? अहो कसं कळलं काय, तिला मारायची सुपारी दिली आहे. कोणी सुपारी दिली? कुणी दिली हे महत्वाचं नाही, आत्ता तिचा प्राण वाचणं ही गोष्ट महत्वाची आहे. माझ्या दृष्टीने दोन्ही सारखंच महत्वाचं आहे. कुणी सुपारी दिली हे कळल्याशिवाय तिला कुणापासून धोका आहे हे कसं कळणार? सर याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. हा माणूस आहे ना दारू प्यायला, याला आपण बाहेर घालूया किंवा आत तरी टोक्यात. नागेश बोला, कुणी दिली सुपारी आणि तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे मीच तिला मारायची सुपारी दिली होती. सर तुम्हीच तुमच्या बायकोला मारायची सुपारी दिलीत आणि आता आम्हाला येऊन सांगता तिला वाचवा? काय चाललंय काय नीट काय ते समजवा. वेल काय की नंदिनीचं आणि माझं 5 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नापूर्वी ती माझ्याच ऑफिसात माझी सेक्रेटरी म्हणून काम करायची. खूप आवडायची मला ती. म्हणजे आता आवडत नाही? नाही आवडत नाही असं नाही, पण लग्नानंतर मी माझ्या कामात सतत बिझी असायचो. त्याथे दारूचं व्यसन लागलेलं, त्यामुळं मग नंदिनी चिडायची. मी तिच्याबरोबर शॉपिंगला जायचो नाही, बाहेर कुठं फिरायला जायचो नाही. त्यामुळं मग ती तिचा मित्र कोण समीर बरोबर फिरायला जायची. त्यामुळं मग मला त्यांचा संशय यायला लागला होता. म्हणून मी प्रदीपला तिच्या पार्टीवर पाठवायचो. हा प्रदीप कोण? कोण प्रदीप? हा प्रदीप म्हणजे माझा चुलत भाऊ. तो मला त्या दोघांचे रिपोर्ट्स आणून द्यायचा. नंदिनी कुठं जाते, कोणाबरोबर जाते, काय करते, याचे सगळे रिपोर्ट्स तो मला आणून द्यायचा. ते रिपोर्ट्स पाहिले की मी खूप अस्वस्थ व्हायचो साहेब, आणि मी पुन्हा दारू प्यायचो. मग नंदिनी पुन्हा अस्वस्थ व्हायची, चिडायची माझ्यावरती. आणि एक दिवस नंदिनीच्या अशाच बेताल वागण्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो. अशावेळी प्रदीपनं मला तिचे 2 दिवसाचे रिपोर्ट्स आणून दिले. सोमवारी तिथे समीर बरोबर डिनरला गेली होती, मंगळवारी ते दोघं शॉपिंगला गेले होते, आणि बुधवारी कुठे गेले माहीत नाही, पण नक्की आउटिंगला वगैरे गेले असते. ठीक आहे, तू जा. कंपनीचं लेटर डिक्टेट करताय ना? हो मी आलोच तुझा. सर लेटर सांगताय ना? हा कुठपर्यंत आलो होतो आपण? सर जस्ट सॅल्युटेशन झाले. ओके पुढं. येस. युअर रिसेंट डिलिंग्स विथ थर्ड पार्टी हॅव गिव्हन अ सेटबॅक टू अवर रिलेशन्स. इट क्लिअरली शोज दॅट यू आर नॉट ट्रस्टवर्दी. सर हे जरा जास्तच हार्श होत आहे. होऊ दे.
this breach of trust will lead to termination of our relationship. Sir, त्यांना असं लिहायचंय? संध्या, मी खूप अपसेट आहे. आपण हे लेटर त्यांना नंतर किंवा तरी पाठवू. ओके. तोवर तुझं रुटीन काही काम असेल ते कर जा. ओके सर. सर, काय झालं? व्हॉट इज द प्रॉब्लेम? सारा आयुष्याचं एक प्रॉब्लेम होऊन बसलंय संध्या. माझी बायको माझी साथ सोडून तिच्या मित्राबरोबर फिरायला जाते. सर सर, तुम्हीही त्यांना साथ द्यायला हवी, त्यांच्याशी समजुतीने वागायला हवं. तूच आता शिकवायचं बाकी राहिली होतीस. माइंड युअर ओन बिझनेस. सॉरी सर. तू गेली नाहीस अजून? सर, दुपारपासून तुम्ही ड्रिंक घेताय, आता नका घेऊ प्लीज. संध्या, तू माझी सेक्रेटरी आहेस, बायको नाही. वाय शुड यू ऑब्जेक्ट? सर सर, पण मी फक्त तुमच्या तब्येतीसाठी म्हटलं. अरे, माझ्या तब्येतीची काळजी तू कशाला करतेस? जिनं काळजी करायला पाहिजे ती याराबरोबर फिरायला जाते. फिरायला हे बघ, ही दारू माझा आधार आहे. दारू नाही सर. सर, मी तुम्हाला पिऊ देणार नाही. संध्या, हात सोड. नाही सर, आता पिऊ नका प्लीज. संध्या, हात सोड तू. प्लीज सर. साहेबांना स्वतःच्या हाताने पाजणं चाललंय तर? नाही मॅडम, मी उलट त्यांना का मी आले म्हणून. डोंट वरी, यू मे कॅरी ऑन. मी पुन्हा बाहेरच जाणार आहे. इतका वेळ बाहेर राहिलीस तरी समाधान झालं नाही काय तुझं? आलीस कशाला घरी? तुला भेटण्यात सुद्धा ना काही एक अर्थ नाही. तू घरी जा संध्या. एक तर नशेत चूर असतोस किंवा कामात बिझी असतोस. एक पती म्हणून माझ्या वाट्याला येतोस कुठे तू? एक गृहलक्ष्मी म्हणून तू काय दिवे लावतीस? हा, बाहेर मित्रांबरोबर जातेस, फिरायला जातेस, शॉपिंगला जातेस, सिनेमाला जातेस. हे सोमवारी तू त्या समीर बरोबर गेली होतीस डिनरला, मंगळवारी शॉपिंगला गेली होतीस आणि बुधवारी. अच्छा, म्हणजे माझ्यावर पाळत ठेवून होतास तू. तुझ्या मागे हिंडायला वेळ नसतो मला. कुठल्या तरी परक्या माणसाला माझ्या पार्टीवर ठेवलंस तू? हो, त्याशिवाय बाहेर तुझं काय चाललंय ते मला कसं कळणार? इतका अविश्वास. पती पत्नीच्या नात्याला काही अर्थच नाही उरला. ती वेळ तू आणलीस? तू, मी नाही. मी ही वेळ आणली? अरे, घरात बायको आहे. निदाने जिवंत माणूस आहे, याची सुद्धा तुला जाणीव नसते. मग मी कसं जगायचं? माझ्याही काही आवडी निवडी आहेत, काही गरजा आहेत. अरे, तुझी कुठली गरज मी पूर्ण केली नाही आजपर्यंत, सांग ना. गरजा फक्त शारीरिक नसतात नागेश, मानसिकही असतात. तो आधार जर मी समीरच्या सहवासात शोधला तर काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? मी सोमवारी डिनरला गेले होते. का गेले होते? पार्टी बस होता रे त्या दिवशी. होत लक्षात तुझ्या? लग्नाने किती वेगळा होतास तू. मला काम असतात, फालतू वेळ नसतो. साठी दिलेला वेळ थांबतो.
शी तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आय हेट यू नागेश. संध्याकाळी जेव्हा मी नेहमीप्रमाणे घरी गेलो तेव्हा समीर आणि नंदिनी बाहेर जायच्या तयारीत होते. माझं डोकंच फिरलं साहेब. एकदा फोन करायला हवाय का? नाही, मला नाही वाटत गरज त्याची. नागेश, बरं झालं तू आलास. आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळेला आलो. मी परत जातो. नागेश, असं रे काय म्हणतोस? उलट आज तर मी तुझी बा झाली तुझी नाटक. मला माहितीये तू तुझ्या याराबरोबर फिरायला मजा मारायला जातेस. नागेश, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ए, तू मध्ये बोल नकोस. मी काय म्हणतो ऐक. आमच्या नवरा बायकोचा आपापसातला मामला आहे. घेवा नागेश. नंदिनी, माझ्या मित्राचा असा अपमान करू नकोस. टू हेल विथ युअर फ्रेंड अँड फ्रेंडशिप. कम ऑन, घेवा. तुझ्याशी आत्ता बोलण्यात काही एक अर्थ नाहीये. तुका शांत झाला ना की बेडरूम मध्ये तुझ्यासाठी एक चिठ्ठी ठेवली, ती वाच. पण आता माझ्यासाठी जाणं खूप आवश्यक आहे. अरे मग जा. माझ्याशी भांडते, माझ्याशी मित्रांबरोबर जाते. अरे मग हे पत्राचं नाटक कसं करता? आय डोंट वॉन्ट टू रीड दिस लेटर. बेमान नवऱ्याला काळीची किंमत नाही. स्वतःच्या याराबरोबर फिरायला जाते नवऱ्याच्या तोंडावरती. असली बायको हसण्यापेक्षा नसलेली बरी. तुला खरंच असं वाटतं का? कोण बोललं? तुला खरंच असं वाटतं का की असली बायको असण्यापेक्षा नसलेली बरी? म्हणजे तुला नको असलं तिचं अस्तित्व कायमच पुसून टाकता येईल? नाही, नको. तिला तिच्या पापाची शिक्षा मिळेल आणि तुला मनशांती. पण तिला मारून टाकायची? तू म्हणत असशील तर नाहीतर एक दिवस तुझा पैसा घेऊन ती त्या समीर बरोबर पळून जाईलच. तिला एकदा समज देऊन बघूया. ऐक मग, नाही तू असं कर, तिला मारायचे तू किती पैसे घेशील माझ्याकडनं ते सांग. फक्त 50,000. 50,000? हॅलो, मी नागेश बोलतोय. कोण? हां, बोला डॉक्टर. नाही, मी आय एम सॉरी, मी तिच्याबरोबर येऊ शकलो नाही. नाही पण ती त्या कोण, समीर, त्या समीर बरोबर ती येणार होती. तिचा मित्र आहे ना तो. हां, काय ती आली नाही? समीर बरोबर आली नाही ती? अच्छा, तिच्या बहिणीबरोबर आली होती ती. मला एक सांगा डॉक्टर, तिला नेमकं काय झाले? हां, आर यू श्युअर? मी थँक्यू.
थँक यू डॉक्टर. मला डॉक्टरांकडून नंदिनीला दिवस गेल्याचं कळलं. खूप आनंद झाला साहेब, खूप आनंद झाला. त्या पोस्टरचा अर्थ मला कळला साहेब. मी तिच्या फाडलेल्या त्या चिठ्ठीचे तुकडे गोळा करायला लागलो. नागेश, आज खरं तर मी खूप आनंदात होते. तुला एक गोड बातमी द्यायची आहे. त्याकरता डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती. पण नेहमीप्रमाणे आपल्यात संवाद न होता विसंवादच झाला. तुझा गैरसमज आणखीन वाढू नये म्हणून ही चिठ्ठी लिहिते. काहीही करून आपल्यातली दूरी दूर व्हावी असंच मला वाटतंय रे. अरे समीर फक्त माझा मित्र आहे. मी त्याच्या बरोबर हिंडते फिरते ते केवळ तुला जळवण्यासाठी. तू मत्सरांनी चिडून माझ्या जवळ यावंस म्हणून खूप दूर दूर गेलास. मी माझा मनस्ताप विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायला उत्सुक आहे. आणि माझी खात्री आहे की तूही मला साथ देशील. आत्ताच्या परिस्थितीत आणि मनस्थितीत मला तुझी फार फार गरज आहे. तुझी वाट बघणारी फक्त तुझी नंदिनी. धनंजय साहेब, नशेत माझ्यावर सैतान स्वार झाला होता आणि त्या नशेतच मी त्या अज्ञात मारे करायला माझ्या नंदिनीला मारायची सुपारी दिली होती. पण मी ते पत्र वाचलं आणि माझे डोळे खडकन उघडले. ओ माय गॉड, माझ्या बायकोला वाचवा. माझ्या नंदिनीला त्या मारेकऱ्यापासून वाचवा प्लीज. मग तुम्हीच जाऊन त्या मारेकऱ्याला का नाही सांगत की तिला मारू नको म्हणून? व्हेरी सिम्पल. ते जर मला माहिती असतं तर मी इथं कशाला आलो असतो? मी इतका नशेत होतो की मी कुणाशी बोललो तेच मला कळत नाही. तो माणूस माझ्या ओळखीचा नव्हता साहेब. कधी कधी वाटतं की हे सगळं खरंच घडलं होतं का? माझा अक्षम्य अपराध झालाय साहेब. पण त्याची शिक्षा माझ्या नंदिनीला नकोय. तुम्ही मला पाहिजे ती शिक्षा करा. हवं तर मी तुमच्या पाया पडतो साहेब. काय हे कोणाचं आहे? हे माझं पिस्तूल आहे. स्वतःजवळ पिस्तूल ठेवायचं कारण काय? बिझनेसच्या निमित्तानं मी सारखा प्रवास करत असतो. कॅशचे व्यवहार जास्त असल्यामुळे माझ्याकडे कॅश भरपूर प्रमाणात असते. तिच्या सेफ्टीसाठी मी हे पिस्तूल बाळगतो. लायसन्स आहे? लायसन्स आहे ना. दाखवा ना. नाही इथं नाही आहे, घरी आहे. चोरांपासून सेफ्टी म्हणून स्वतःजवळ पिस्तूल ठेवताना मग पोलिसांपासून सेफ्टी म्हणून स्वतःजवळ लायसन्स सुद्धा ठेवायचं कळलं? सर ह्याला आपण वाडकर. मिस्टर नागेश, तुमच्या मिसेस आता कुठे असतील? ती अजून घरी आली नाही म्हणून तर मला काळजी वाटते साहेब. हॅलो, कोण? नंदिनी? नंदिनी अगं कशी आहेस तू? आणि तू घरी आलीस? हो मी ते पत्र वाचलं. हो नाही, मी घरी येतोय. घरी आल्यावर आपण बोलू. हो निघतोच आहे साहेब. ती घरी आली आहे साहेब. मी निघतो. आणि हो तेवढं प्रोटेक्शनचं प्लीज. आम्ही बघून घेऊ, डोंट वरी. थँक्यू सर. एक मिनिट, तुमचं पिस्तूल. थँक्यू सर. यू वेलकम. सर अशा अवस्थेत तुम्ही त्याला पिस्तूल दिलं अँड लायसन्स सुद्धा प्रोड्यूस नाही केलं त्याने? सेफ्टी कॅच जॅम करून ठेवलाय, तो फायर करू शकणार नाही. हो आय सी. पण सर खरंच तुम्हाला वाटतं नागेशनं नंदिनीला मारायची सुपारी दिली असेल? तीन पॉसिबिलिटीज आहेत वाडकर. नशेच्या भरात त्यांनी खरंच सुपारी दिली असेल,
आणि आता त्याला खरंच पश्चाताप होत असेल. दोन, सुपारी खरी असेल पण पश्चाताप खोटा असेल. स्वतःवर बेतू नये म्हणून नंदिनीला वाचवण्यासाठी केलेली ही खोटी धडपड असेल. आणि तीन, पिस्तुलावरून वाटतंय की सुपारी वगैरे काही दिलेलं नसेल त्याने, हा सगळा त्याचाच प्लॅन असेल.